आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वर्धापन सोहळ्यानिमित्त 4 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. आकाशवाणी सोलापूर केंद्राची स्थापना 4 एप्रिल 1986 साली झाली. येत्या 4 एप्रिल 2018 रोजी आकाशवाणी सोलापूर केंद्राचा 32वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून 1 मार्च रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आकाशवाणीचे नियमित श्रोते ज्येष्ठ व्यापारी अण्णासाहेब कोतली यांच्या हस्ते झालं. यावेळी आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालक सुनील शिंखेडे, कार्यक्रम अधिकारी राजेंद्र दासरी, अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक प्रकाश भांबुरे, निवेदक अभिराम सराफ आदी उपस्थित होते. सकाळी 9 वाजता या रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. 36 लोकांनी या शिबिरात रक्तदान केलं. या रक्तदान शिबिरास हेडगेवार रक्तपेढीनं सहकार्य केलं. या वर्धापन दिनाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून 2 एप्रिल रोजी पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांच्या शास्त्रीय गायनाची मैफिल आणि 4 एप्रिल रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी 6 वाजता संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, महाराष्ट्राचे लोकप्रिय भारुडकार डॉक्टर रामचंद्र देखणे आणि त्यांचे 25 कलावंत दिंडीपासून जोगवापर्यंतचा नृत्य, नाट्य, संगीत आणि निरूपणासह रूपकात्मक आविष्कार सादर करणार आहेत. तेव्हा आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालक सुनील शिंखेडे यांनी केलं आहे. यावर्षी आकाशवाणीचा 32वा वर्धापन दिन आम्ही साजरा करतो. त्यानिमित्त 1 एप्रिलला आम्ही रक्तदान शिबिर घेतलं. 2 एप्रिलला उद्या शास्त्रीय संगीताची एक मैफिल आयोजित केलेली आहे. पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचं शास्त्रीय गायन त्यावेळी होईल. आणि 4 एप्रिलला आमचा वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम आहे. त्यासाठी आम्ही यावर्षी लोकप्रिय भारुडकर आणि लोककलांचे, लोकसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे यांना निमंत्रित केलेलं आहे. त्यांचा 25 कलाकारांचा संच, आपल्याकडे ज्या लोककला अस्तंगत होत चाललेल्या आहेत त्या लोककलांचं दर्शन घडवणार आहेत. सोलापूर आकाशवाणी केंद्र स्थापन झाल्यापासून आजपर्यंत वेगवेगळे नवनवीन आणि दर्जेदार कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या FM च्या जमान्यातही आकाशवाणी केंद्रानं आपलं एक वेगळंच अस्तित्व जपलं आहे.